पाणीदार झालं का पहा बक्षीस मिळवलेल्या गावाची पाण्यासाठी टाहो. पाण्यासाठी महिला पुरुषांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. हलगरा गावातील जनता गेल्या 1.5 महिन्यापासून भीषण पाणी टंचाईस तोंड देत आहे. दिवस रात्र पाणी मिळवण्यासाठी त्यांची भटकंती होत आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पाणी व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतला नाही. तसेच गावात भरपूर पाणी आहे असे सोशल मीडियावर वारंवार दाखवण्यात आले. प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यास 1 महिन्यापासून पाणी मिळत नाही. शाळेतील विहिरीला पाणी असताना बोरवेल चालू करण्यासाठी कोणताही प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात नाही. पाण्याची टंचाई असताना रस्ते व शाळा दुरुस्तीचे काम चालू आहे. त्यास अपुरे पाणी मिळत असल्यामुळे काम मजबूत होईल का असा प्रश्न गावकऱ्यास पडत आहे. 25 मार्च पर्यंत पाण्याची व्यवस्था न केल्यास गावकरी ग्रामपंचायत समोर उपोषणात बसतील असे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. किशोर सोनकांबळे, लातूर.